डाउट केलेला आहे तो म्हणजे नवीन गौतमवरती सांगा काय मी काय आरोप वगैरे काय कोणावर काय केलेला नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आज शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार चालू आहे आणि युतीचं सरकार चालू असताना काही गोष्टी अशा काही घडल्या नाही पाहिजे आणि घडून दिल्या नाही पाहिजे की जेणेकरून लोकांना दुसऱ्या समोरच्या विरोधकांना त्यांच्या हातामध्ये आहे तर कोळीत भेटेल. आणि म्हणून मी सांगितलं की कालचं जे काही गोष्टी त्यांनी केल्यात हे ज्या नव्या मुंबईमधले जे नेतृत्व करतात ते जे नेते आहेत त्यांना पूर्ण राजकारणाची परिपक्वता आहे तर त्यांनी ह्या गोष्टी करायला नव्हते पाहिजे तर त्यांचं टायमिंग चुकलं आणि आम्हाला पण माहीत होतं की तो जाणार आहे हे काय मी सांगायची काही गोष्ट नाही पण त्यांनी ह्या आता या गोष्टी घडून आणल्या नव्हत्या पाहिजे अशा कंडिशनच्या वेळेस आणि अशा वेळेस त्यांनी ह्या गोष्टी घडून आणल्या हे चुकीचे आहे. मी काय पळापळीचे नाही बोलतो त्याने सांगितले सोय घुई परतले तर ठीक आहे ना परतले त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही आहे माझं काही त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही माझं म्हणणं हेच आहे का आत्ता जे त्यांनी जे केलं ते टायमिंग चुकीच्या टायमिंगमध्ये केलं त्यांना करायला भरपूर वेळ होतं सांगून काय गोष्टी केल्या तर आम्ही पण काय दुखायला नसतो पण आता जे महाराष्ट्रात जे राजकारण चाललं आहे त्या पार्श्वभूमीवरती ह्या गोष्टी व्हायला नव्हत्या तर ज्यांना राजकारणाची परिपक्वता आहे अशा माणसांनी ह्या गोष्टी कराव्या हे चुकीचं आहे. आत्ताच 15 तारखेला 50 लाखाची निधी नगर विकास खात्याकडनं विकास निधी त्यांनी घेतलेली आहे आणि काही गोष्टी त्यांनी बोललं चुकीचं आहे. जायचं तर प्रेमाने जायचं त्याला कोणी अडवलं आम्ही कुठं नाही बोललो पण कोणावर असे दोषारोप देऊन जाऊ नये. पहिला केस झाली म्हणून आमच्याकडे आला आता तडीपारीच्या नोटीस निघाल्या म्हणून त्यांच्याकडे गेला या गोष्टी चालल्या. हे बघा कोणाला आम्हाला धक्का द्यायला जन्म घ्यायला लागेल उद्या आम्ही धक्के द्यायला लागलो तर भारी पडते.